अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। शायद हमें फिर से वो तकदीर मिल जाए, जीवन के वो हसी पल फिर से मिल जाए। चल फिर से बैठे क्लास की लास्ट बेंच पर, शायद फिर से वो पुराने दोस्त मिल जाए। आजच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनात मित्र भेटतात, परंतु फक्त सोशल मीडियावरच। मात्र तब्बल 22 वर्षानंतर बोदवड शहरातील नहराका या शाळेतील 1996 सालातील 10वीच्या वर्गातील जुन्या मित्रांना प्रत्यक्ष एकत्र आणून सर्वांचे स्नेह मिलन घडवून आणले। ते आमचे जेबीएन महाराष्ट्र न्यूजचे बोदवड ब्युरोचे दीपक पाटील आणि त्यांचे वर्गमित्र दीपाली चौधरी, माधुरी पाटील, तृप्ती समदडिया, योगेश बडगुजर, संजय महाले, मुरलीधर राणे या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या शाळेत आणि त्याच वर्गामध्ये या सर्वांनी 1996 वर्गातील 10वीच्या वर्गात शिकणाऱ्या सर्वांचा स्नेह संमेलनाचा कार्यक्रम घडवून आणला। तब्बल 22 वर्षानंतर हे सर्व जुने मित्र एकत्र आले आणि त्यांनी या दिवशी एकमेकांशी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या, स्नेहभोजन केले, जुन्या आठवणींना उजाळा देत नकळत अश्रूंच्या पाणवलेल्या डोळ्यांनी पुन्हा एकत्र येण्याचे ठरवून स्नेह मिळावा आनंदात साजरा केला। हॅलो, आहेस कुठे तू? चला इकडे। अरे कॅमेरा नाही रे, व्हिडिओ शूटिंग, व्हिडिओ शूटिंग चालू आहे। निलंबित आकाशात शोभते चंद्राची कोर, निलंबित आकाशात शोभते चंद्राची कोर, विमल सारखा नवऱ्या मिळण्यास भाग्य लागते। हॅलो फ्रेंड्स, मैं 10th में थी जब तक मेरा नाम था रूपाली जोगर, पर अब मैं आफ्टर मैरिज मिसेस शाइना अमित धारीवाल, ये मेरे हस्बैंड अमित धारीवाल। हेलो फ्रेंड्स, जैसे आधे लोग जानते हैं मैं रूपाल अग्रवाल, बाकी जो नहीं पहचाने उनको बता दूं मैं रूपाल अग्रवाल और मेरा शादी के बाद भी सरनेम अग्रवाल ही है, रूपाल अग्रवाल नाम चेंज नहीं हुआ। माई हस्बैंड ब्रिजेश अग्रवाल, आई एम फ्रॉम खामगांव, पहले मैं परतवाड़ा शादी हुई थी मेरी, अब हम खामगांव शिफ्ट हुए बिजनेस के। मी दीपमाला समदडिया लग्नाधी, आता दीपमाला कांक्रिया हे माझे हस्बंड, सी ए मिस्टर पराग कांक्रिया अँड ही वर्क्स इन रॉबिनहूड आर्मी ॲट जलगाव, ही वर्क्स व्हेरी वेल अँड ही इंट्रोड्यूस्ड हिमसेल्फ इन हिज वर्ड्स। नमस्कार मित्रांनो, दीपाचा जो परिचय आहे त्याच्या पुढे माझं तर काहीच नाही आहे। माझी ओळख म्हणजे बोदवडचं जावई आणि दीपाचा धनी, जळगावला पण तिचे आणि बोदवडला पण तिचे। तुम्हाला थोडक्यात परिचय देतो, रॉबिनहूड आर्मी एक सोशल ऑर्गनायझेशन आहे, तिथं कोणतंही पद नसतं, कोणताही पैसा घेत नाही लोकांकडनं, कोणाला पैसे देत नाही, फक्त जिथं फंक्शन होतात, आता काही ठिकाणी डेथ होते पहिल्या दिवशीचं जेवण असतं, कित्येक ठिकाणी लग्न असतात त्याचं जेवण असतं,
तर असे जे फंक्शन असतात तर ते सरप्लस फूड आम्ही गोळा करतो आणि एका तासामध्ये आम्ही ते काय करतो झोपडपट्टीमध्ये किंवा रेल्वे स्टेशनवर बस स्टँडवर तिथं जे लोक झोपतात ज्यांना जेवायला भेटत नाही तीन तीन दिवस चार चार दिवस तर तुम्हाला खोटं वाटेल रात्री 12 वाजता 2 वाजता सुद्धा आम्ही त्यांना दिलं ना तर त्यांनी झोपेतून उठून लगेच जेवायला बसले ते 21 जुलै 2018 सुरू केलं आतापर्यंत 14,000 लोकांना जेवण खाऊ घातलेलं आहे माझी एकच रिक्वेस्ट आहे की तुम्हालाही जिथं कुठे फंक्शन असेल तर तुम्ही स्वतः करू शकता सरप्लस फूड घ्यायचं जिथं कोणी भिकारी किंवा कोणी असेल भुकेला त्याला देऊन द्यायचं आजचं जर उरलं तर 100% मला द्यायचं मी तिथं वाटेल गोरवडला थँक्यू हॅलो फ्रेंड्स रुपाली अग्रवाल दहावी रोल नंबर आणि मराठी याच्यासाठी प्रेफर करते कारण बीकॉम नंतर मी मराठीत बोललेच नाही मला मराठी म्हणजे तुटक फुटक आहे मी तुम्ही समजू शकता अच्छा मी सध्या अबॅकसचे क्लासेस घेते मास्टर माइंड अबॅकसची AMF म्हणून मला पोस्ट मिळालेली आहे जवळजवळ 10 ते 12 डिस्ट्रिक्ट माझ्या अंडर आता वर्कआउट करत आहे म्हणजे त्यांच्या ट्रेनिंग पासून मटेरियल सप्लाय सगळ्या वस्तू माझ्याकडे असतात थँक्यू लग्नाच्या अगोदर माझं नाव हर्षलता पालिका लग्नानंतर हर्षलता कुरवाडे मी जामनेरला असते मी पियशा बर्डिया लग्नाआधी रोल नंबर 4 डिव्हिजन ब लग्नानंतर पियशा मुकेश सुराणा माझे हजबंड आलेले नाही राहायला नासिकला नाशिकला आले की सगळ्यांनी प्लीज या मी लग्ना आधी शीतल बंदापुरे आता शीतल गोष्टी मी पुण्याला असते माझ्या मिस्टर आलेले नाही आहेत ते MBA मार्केटिंगला आहेत जॉब करते मी टीचर आहे योग टीचर आहे मी सेंट्रल स्कूलला मी प्रेमलता हितेश भारंबे लग्नानंतर लग्नाआधी प्रेमलता पाटील नाव होतं माझं पण मी 10वी अमध्ये होती रोल नंबर मला आठवत नाहीये आणि मला ह्याचं खूप दुःख होतंय की मला खूप लोकांनी ओळखलं नाहीये नाही ना पण हे पण आनंद होते की नेक्स्ट टाइम जेव्हा आपण सेकंड गेट टुगेदर करणार तेव्हा असं कोणीच म्हणणार नाही की मी तुला ओळखलं नाही आणि कोण म्हटलं ना त्याला फटके पडणार सगळ्यांना आणि सेकंड गेट टुगेदरची तारीख पण आता सगळ्यांच्या संमतीने ठरवून घ्या असं माझं म्हणजे असं सगळ्यांच्या वतीने मी सांगते तुम्हाला आणि मी एकटीच आलेली आहे माझे मिस्टर आलेले नाही आहेत ते बायोमेडिकल इंजिनियर आहे रहेजा हॉस्पिटलला आहेत माहिमला मी डिप्लोमा कॉलेजला लेक्चरर आहे टिटोळ्याला आणि मला टिटोळ्याचा मस्त आपला एक फ्रेंड पण भेटला आहे कुठे गेला मनोज आजच कळलं मला तो टिटोळ्यालाच राहतो मी रोज तिकडे जाते तिकडे आणि आता थँक्यू आता वेळ नाही आहे पण तरी पण असं खूप मनापासून थँक्यू अरेंजमेंट साठी नमस्कार सर्व मित्रमैत्रिणींना मी नरेंद्र गुलाबराव पाटील माझी सुरुवात मी ह्या वर्गातून आलो नंतर मी 10वी अमध्ये मी प्रॉपर पारोळ्याचा आहे पण पारोळ्यात मला एकही मित्र नाही आजही मला बोधोडची एवढी आठवण येते मी लहानपणापासून म्हणजे वडिलांची ट्रान्सफर होत होती 5-5 वर्षात तसं मी फिरत फिरत राहिलो पण बोधोड हे असं शहर आहे असं गाव आहे तर मी आजपर्यंत विसरू शकलो नाही हा जामनेर रोड मी राहिला इथं बाजूलाच होतो पोलीस लाईनीत जामनेर रोड मी सकाळी 5 वाजता उठायचो रनिंग करायचो ह्या मैदानात येऊन क्रिकेट खेळायचो मला त्यांना मला सुभाग कॅप्टन म्हणायचे आणि मग नंतर मी कॉलेजला जायचो कॉलेजला वर्गात बसायचो की नाही बसायचो पुढचा वर्ष मी सध्या मुंबईत पोलीसमध्ये आहे आणि मी दादर एरियात राहतो जर कोणाला दादरमध्ये टाटा हॉस्पिटल KM हॉस्पिटल टाटा हॉस्पिटल KM हॉस्पिटल वाडिया हॉस्पिटल काही एनी प्रॉब्लेम असला तर बिंदास मला कॉन्टॅक्ट करायचा मी तुमच्यासाठी सदैव हजर राहणार 2014 मध्ये एक लहान मुलाला कॅन्सर होता तर त्यांना मला एक विश फाउंडेशन आहे ती माझ्याकडे आली होती आणि त्या मुलाला
मोठ्यापणी ना पोलीस ऑफिसर बनायचं होतं, तर त्या लहान मुलाला मी पोलीसचा ड्रेस शिवून युनिफॉर्म करून पोलीसच्या व्हॅनमध्ये बसून पोलीस स्टेशनला, बोयडा पोलीस स्टेशन दादर इस्टलाच आहे, त्या पोलीस स्टेशनला त्याला बसवलं मी। त्या टायमाला सर्व मीडियावाल्यांनी त्याला एवढं कव्हर केलं होतं की त्या रामदेव बाबाने पण त्याच्या फेसबुकवर हे पोस्ट टाकली होती की एका लहान मुलाला ब्लड कॅन्सर होता, त्याला मी पोलीस ऑफिसरचं हे केलं होतं। त्याची तेवढी एक मी विश पूर्ण केली आणि मला गर्व आहे मी नहरांका हायस्कूलमध्ये चा विद्यार्थी आहे। हॅलो, मी अर्जुन चव्हाण, माझी मिसेस सीमा, मी शेती करतो इथून 8-9 किलोमीटरला माझं गाव आहे नवीदाबाडी म्हणून, मी तिथेच शेती करतो। माझा भाजीपाल्याचा व्यवसाय आहे, मी बोदवडला आणि जामनेरला दोघं बाजारांना येतो आणि माझं दुकान असतं इथे। आपल्यापैकी कोण जर आलं मला फार आनंद होईल। तुमची काही पूर्ण करेल हा बंदवाडी नाही बंदवाडी योगेश योगेश बरोबर साहेब हे भाजी बाजार करताय काम जास्त करताय असं आहे। धन्यवाद। राम राम मंडळी, मी नरेश आहुजा, लग्नानंतर नाव काही बदललं नाही, माझी मिसेस दिशा आहुजा, हे तर इंट्रक्शन देईल की स्वतः। हाय, आय एम दिशा आहुजा, मुझे आप सबको थैंक यू कहना है कि हमें भी आज मौका मिला आप सबसे मिलने का, तो हमें भी बुलाने के लिए बहुत बहुत थैंक यू। आपण सर्व भेटलो, भरपूर आनंद झाला, म्हणजे शब्दात व्यक्त नाही करू शकत हे क्षण। नमस्कार, माझं नाव शैलेश श्यामसुंदर भुताळा, मी 10वी ब मध्ये होतो, माझं सराफी व्यवसाय आहे, म्हणजे मी सोनं आणि चांदीची परख करतो। पण मी इथे आवर्जून सांगतो की हे इथं बसलेले सर्व माझे मित्र हे 24 कॅरेट सोन्याप्रमाणे आहे। हा, आणि सर्वे समजा सर्वेजण लग्नामध्ये सांसारिक जीवनामध्ये आणि पैसा कमवामध्ये इतके व्यस्त झाले की त्यांना लहानपणीच्या सर्व गोष्टी विसरत चालले होते, पण आज भेटून प्रत्येक गोष्ट ही म्हणजे आज परत रिमाइंड होते, आठवण येत आहे, आणि असं असं वाटतं की अजून परमेश्वरानं आपल्याला लहान करावं सर्वांना आणि डबल रंकामध्ये शिकायला यावं। आणि अजून एक सांगू इच्छितो, लहानपणी आपल्याकडनं काही चुक्या झाल्या असतील समजा, ते आपल्या मुलांकडून होऊ नये याच्याकडे पालकांनी विशेष लक्ष द्यावं, कारण आजच्या पिरियडमध्ये आपण सर्व पैसे कमवण्यामध्ये जास्त व्यस्त असतो, आपण संसाराकडे लक्ष जास्त देऊ नाही शकत, तर त्याकडे सुद्धा विशेष लक्ष द्यावं असे मी एक आवर्जून सांगू इच्छितो। हे माझी मिसेस सीमा शैलेश भुताळा, माझं नाव सुरेखा प्रशांत घुले, आणि मी माझ्या मिस्टरांच्या ग्रुपमध्ये आलेली आहे। आज मी खूप एकदम खुश आहे की मला त्यांचे लहानपणीचे सगळे मित्र भेटले म्हणून। हॅलो, मी प्रशांत रवींद्र, 10वी B चा विद्यार्थी। आज इथं सर्व मित्र एकत्र आहो पाहून मला खूप आनंद झालेला आहे, त्यामुळे मला एकदम माझ्या खुशा व्यक्त करावा तोच वाटत आहे, त्यामुळे मी धन्यवाद सर्वांचा। माझं शाळेतलं नाव लाला, जानकी प्रवीण अग्रवाल, माझं नाव संदीप प्रभुनाथ पाटे, राहणार बोलून 10वी चा विद्यार्थी मी, पाटे सरांचा मुलगा आहे। माझं नाव सुरेखा संदीप पाटे, माझं नाव आनंद जैन, मी माझी मिसेस जानकी जैन आणि जानवी जैन, माझी जानलेबी
जानलेवी जानवी सर्व मित्रांना भेटून आज फार फार आनंद झाला. नावातच आहे आनंदी आनंदेकडे माझ्या सर्वित्राच्या इकडे. मला माझे दोन नाव आहेत दोघही नावं लग्नाच्या अगोदरचीच आहेत. काही नावं जी आहेत लहानपणी शाळेचं जे नाव होतं ते नाव मनोज पाटील आणि ओळख जी आहे मित्रा आणि मैत्रिणींमध्ये पंकज नाव त्या ठिकाणी माझी ओळख आहे. अहो विचारून घे कधी पण. त्यानंतर मी मुंबईला राहतो बदलापूरला मी राहायला आहे. जॉबला मी अंधेरीला असतो भवन्स कॉलेजला मी त्या ठिकाणी जॉबला आहे ज्युनियर कॉलेजला. आणि मी त्या ठिकाणी समजलेल्या माझे सगळ्या मित्र मैत्रिणींना त्या ठिकाणी आवर्जून सांगतो की बदलापूरला तुम्ही सर्वांनी अवश्य अवश्य यावे. मी भुसावळला असतो मूळचा तर मी बोरवडचाच आहे पण नववीपर्यंत मी सर्वांच्या सोबत होतो तुमच्या. दहावीमध्ये मी नव्हतो इथे मी अतुकडीमध्ये होतो नववीपर्यंत. आणि मी व्यवसायाने डेंटिस्ट आहे भुसावळला पांडुरंग टाकीच्या शेजारी माझा दवाखाना आहे. आज सर्वांना भेटून खूप आनंद झाला आणि असं गेट टुगेदर प्रत्येक वर्षी हो अशी मी अपेक्षा करतो. आणि एखादा गेट टुगेदर आपण भुसावळलाही करू माझ्या घरी सर्वांना इन्व्हाइट करतो मी. आणि नेक्स्ट जे पण सर्वांची इच्छा असेल ते आपण करूया. पुढच्या वर्षीचं गेट टुगेदर माझ्या घरी करूया जर सर्वांना यायचं असेल तर. आपण आधी प्लॅन करूया कोणत्या दिवशी करायचं सर्वजण बिलकुल. मी मनोज पाटील मुक्तळ दहावी ब. मी नहर अंक सोडल्यापासून कोणाच्याच कॉन्टॅक्टमध्ये नव्हतो. दीपकने जसा ग्रुप चालू केला तसा मला समजण्यात आलं की ग्रुप चालू झालेला आहे आणि आपलं गेट टुगेदर त्याने डिस्कस केलेलं आहे. तर मी माझं एम एस सी बायोटेक एम टेक बायोकेमिस्ट्रीमध्ये कम्प्लीट करून रिसेंटली आय एम वर्किंग विथ रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड विथ अ सिनियर रिसर्च सायंटिस्ट. अँड वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये मी काम केलेलं आहे. रिलायन्स फाउंडेशनमध्ये पण काम केलेलं आहे 2 वर्ष. ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये शेतकऱ्यांना प्रमोशनसाठी मी तिथं वेगवेगळ्या लेवलवरती काम केलेलं आहे. कुणालाही काही आवश्यकता लागल्यास मुंबईला मी मुंबईला असतो टिटवाळ्याला. आपण जरूर यावं गणपतीचं दर्शन घ्यावं माझ्याकडे राहणार जेवण करावं बस अजून काय सांगू शकतो. धन्यवाद. मी दीपकचा मुरलीधरचा योगेशचा आणि संजूचा भरतचा भरत अत्यंत आभारी आहे त्यामुळे मला माझे जुने मित्र पुन्हा भेटले. धन्यवाद किंवा धन्यवाद. माझं नाव मुरलीधर राणे 10वीचा विद्यार्थी. मी एकटाच आलेलो आहे. माझी मिसेस हाऊस वाईफ आहे. तुम्ही बायकोला सोडून द्याल बायकोला कटवलं म्हटलं तरी चालेल. मी पुण्याला असतो आता. मी एक आय टी कंपनीमध्ये आहे याज आय टी मॅनेजर म्हणून. सेल्फी एक्सपर्ट सोबत याज आय टी मॅनेजर म्हणून मी तिथं एक 8 वर्षापासून टी एस एल कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये मी आता आहे. आणि काही मधले वर्ष 2004 ते 2009 मी खूप स्ट्रगल केलं खरं तर. म्हणजे त्या पिरियडमध्ये मला जे मित्रांनी सहकार्य केलं आणि जे काही आज मी आहे ते सर्व माझ्या मित्रांमुळे आहे. आणि त्यावेळेस खरं म्हणजे परिस्थिती अशी होती की मी तुम्हाला दिसेल की नाही म्हणजे मी एवढ्या घाण परिस्थितीतनं बाहेर आलो आहे. तेव्हा माझे मित्र योगेश दीपक संजू भरत बरेच असे मित्र होते. म्हणजे आज मला बोलायला सुद्धा शब्द जळपडत आहे. म्हणजे त्या परिस्थितीमध्ये त्या लोकांनी खरं मला बाहेर काढलं. म्हणजे जो काही मॉरल सपोर्ट असतो आपण म्हणतो तो त्यांच्याकडनं मला खूप 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 मिळाला. नमस्कार. माझं नाव गुरुराज आत्माराम वांगेकर. मी 10वीचा विद्यार्थी. मी आता जळगाव असतो ओरियल इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये गोळंडीचे मित्र जॉब करतो. इथे मला 9 ते 10 वर्ष झाले. मॅरेज 2 मुलं आहेत.
आणि खूप आनंद वाटला की आज सर्व मित्रमैत्रिणी बऱ्याच वर्षांनी म्हणजे आज जवळपास 20 ते 22 वर्ष झाले आपण एकत्र आलो आणि काही मित्र आहेत जे फेसबुकला जॉईन आहेत. हो आहे परंतु ओळख माझी अडा ही सर्व मुलांची होती. कमीत कमी नावाने नाही पण चेहऱ्यांवर लोक ओळखतात. कसं तरी 10वी 5 झालो आणि 10वी 5 झाल्यानंतर यदा कदाचित मी पुढे शिकेल का आणि शिकून प्राध्यापक होईल का असं मला वाटलं नव्हतं. खेळामध्ये सुद्धा 5 वेळा ऑल इंडिया खेळलो इथे आपल्या अॅथलेटिक्समध्ये गोदवडला कॉलेजला असताना आणि यानंतर MCOM BA BEd इलेक्ट्रॉनिक डिप्लोमानंतर नेट सेट आणि आता सिनियरला 11 वर्ष झाले मला. आम्ही सेंदुर्णीला कॉलेजला काम करतो कॉमर्स कॉलेजला. मला फोन आला दीपकचा की आपला गेट टुगेदर आहे या. मी चालूच लगेच 9 वाजेला तयार केली संस्थाही फोन आला आणि इथे आलो. येऊन फार आनंद झाला की इतक्या वर्षा अगोदरचे आपले विद्यार्थी आपले मित्र सर्व आज एकत्र मिळाले एकत्र सर्व आपल्याला भेटले याचा फार मोठा आनंद आहे. आणि प्रत्येक जण कुठेतरी आपापल्या क्षेत्रामध्ये फार मोठं झालेलं आहे परंतु तरीसुद्धा प्रेम अजूनही ते जसे पहिले होते तसेच आपले मित्र सर्व आहे. यदा कदाचित अजून आपले सर्वच बॅचेसचे सर्व विद्यार्थी आले असते तर मला वाटतं जागा कमी पडली असते आपल्याला इथे. इतके आपले विद्यार्थी होते परंतु या शाळेने आपल्याला घडवलं. आपल्या कॉलेजचे आपल्या शाळेचे अनेक विद्यार्थी आज फार मोठे आणि फार कुठे कुठेतरी आहेत आणि याचा आनंद वाटतो. बोलण्यासारखं भरपूर काही आहे आणि बोलण्याची सवय कारण पेशास्तो आहे आता. नमस्कार, माझं नाव संदीप बापू शेडगे 10वी अ रोल नंबर 56. ही माझी मिसेस अर्चना संदीप शेडगे. हा माझा मुलगा उदय दुसरीला आहे. आम्ही राहिले तर आनंदनगरमध्येच असतो बोदवडला आणि मी व्यवसायाने शेडके ज्वेलर्स नावाने दुकान चालू केलेलं आहे. तर बोदवडला 4 महिने झाले आणि राजूला शेती वगैरे आमची सर्वांना भेटून 10वीचे मित्र मैत्रिणी या सर्वांना भेटून आनंद खूप वाढलेला आहे. मी ज्योती महाजन लग्नानंतर ज्योती कुसारी आणि आमचा व्यवसाय आहे शेती. माझे मिस्टर शेती करतात आणि मला खूप आनंद आहे की मी खरंच मला असं नवरा मिळायला माझं भाग्य आहे आणि तुमच्या सारख्या मित्रमैत्रिणी आहे. खरंच खर खूप खुश आहे. मला खूप एक गोष्टी जरा म्हणजे तू कला आहे की माझा नवरा शेतकरी आहे. खूप आनंद आहे. आणि मला मुलगा आहे कुठेतरी. मी ज्या शाळेत शिकली ना त्याच शाळेत माझे मुलं शिकते आहे. मला खूप आनंद आहे. सर्व प्रथम मी दीपक पाटील सरांचा आभार मानतो. मी विराट गुरु धुळे धोरण पाण्याची टाकी जवळ आणि माझी मिसेस वैशाली विराट गुरु तुमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी मी धुळ्याला धुळं नंदुरबार शहादा बोलायचं ब्रा पॅन्टीचं सप्लायचं काम करतो लेडीज इनरवेअरमध्ये प्लस LIC भारतीय जीवन विम्याचंही काम करतो. एका वेळेला दोन ठिकाणी काम करतो मी. तुमची जी मैत्रीण आहे ती आमच्या आजूबाजूला कॉलेजेस आहेत मोठे मोठे तिथं टिफिन सप्लायचं जेवणाचं काम ती करते. जर तुम्ही धुळ्याला आलात तर अवश्य या. ज्याला पत्ता पाहिजे असेल त्याचे पत्ते घेऊन द्या. थँक्यू. January 31st 18 वर्ष कंप्लीट झालं आणि एप्रिल महिन्याचा मी पोलीसमध्ये भरती होऊन सगळा घेतलेला आहे. म्हणजे 18 वर्ष फक्त 2 महिने खाली गेले. लगेच मी नोकरी लागलं माझ्या घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे किंवा इतर परिस्थितीमुळे मला नोकरी लागावं लागलं. तुम्ही कॉलेज एन्जॉय केला किंवा आपण सोबत होते भरपूर जण सोबत असेल तुमच्यामुळे मला बरंच कार्य मिळालं. काही सरांचं मिळालं, काही मित्रांचं मिळालं, काही मैत्रिणींचं पण मिळालं. सर्वांनी सहकार्य केलं. पोलीसची लाठी मी दिली तुला. हो हो हो. मी
कुठेही भरतीच्या वेळी तिला जाताना माझ्याजवळ पैसे पण नव्हते. जितेंद्र बाडगुर आता आपल्या सोबत नाही आहे, त्यांनी मला पैसे पुरवले. काही विद्यार्थी मी स्वतः कामाला जाऊन आपली इथे पंजाबजणी होते अगोदर, तिथं मी स्वतः कामाला जायचो, कॉम्प्युटरला शिकवायला कामाला जायचो. आता मी ट्रॅफिकला असू, आता सध्या जळगावला ट्रॅफिकला आहे, मी एकही दिवस ट्रॅफिकच्या वेळेस जाणत नाही. बाहेरच सर्व ऑफिसियल ड्युटी आहे, ऑफिसियल काम करतो. आणि तुम्हाला असे इतर कुठेही कामाची गरज पडली तर मला आवश्यक फोन करा, मी माझ्या परीने होईल तेवढी मदत करायला लागणार. दीपक पाटील, मी तर केबलचा व्यवसाय बोलवला माझा, केबल टीव्हीचा तो सांभाळतो. आणि तुम्ही इथं सगळे आलात याचा सगळ्यात जास्त आनंद मलाच आहे. सगळ्यांचे खूप खूप आभारी. आपल्यामध्ये काही बियाणी मंडळी आहेत इथं आलेली, त्यांचंही मी स्वागत करतो आमच्या सगळ्या मित्र परिवारातर्फे. आणि काही मित्र आहेत त्यांचे मिसेस आलेले आहेत, त्यांचंही मी आमच्या सगळ्या मित्र मैत्रिणींकडनं स्वागत करतो. माझं नाव सुधाकर, सगळेजणांना माझं कारण थोडं वेगळं होत. मी अर्धा बाई मुळे रडलो आणि अर्धा मित्रांमुळे रडलो. घरी चालू असते मोह नको, अलंकार नको, नको कपडे छान. 2019 मध्ये फेकू शेतकऱ्याचे राव. माझं नाव आहे दीपक कृष्ण मंगळे, राहणार बोदवड. मी दहावीचा विद्यार्थी आहे. माझं घर नाळवा रोड कडे आहे, पेट्रोल पंपा. नमस्कार, माझं नाव भावना दीपक मंगळे. हॅलो, नमस्कार मित्रांनो. मी शेवटचा मेंबर आहे आता, कारण याच्या पुढे तुम्हाला बोर होऊ लागणार नाही. आता याच्यानंतर आपण आपला उत्सव करून चालू करणार आहे. नाही शेवटचा मेंबर तो कुवारा. माझं नाव फिरोज पिंजारी, FL पिंजारी म्हणून मी होतो शाळेमध्ये. आणि 6वी ब पर्यंत मी शिकलो होतो रांगामध्ये, त्यानंतर मी मोठीच्या पुढे शिकला होतो. त्यानंतर आता मी जळगावला राहतोय. माझी वाईफ आहे, एक मुलगा आहे, एक मुलगी. या अगोदर मी माझ्या बहिणीची अडॉप्ट केलेली होती, ती आता 11-12 वर्षाची झालेली आहे. आणि आता मी एक छोटी मुलगी आहे माझ्या साल्याची, ती पण अडॉप्ट केलेली आहे. आणि जळगावला माझं मोबाईल रिपेरिंगचं आणि मोबाईलचं दुकान एक आहे मार्केटला. आणि एक NGO चालवतो मी, जननायक फाउंडेशन म्हणून, जळगावमध्ये मेडिकल फील्डमध्ये आरोग्य सेवेमध्ये ते काम करतात. जळगावच्या 5 तालुक्यामध्ये आमची शाखा आहे, जे ज्यामध्ये 200 मुलं काम करतात, जे फक्त आरोग्यासाठीच काम करतात. लोकांचे आरोग्यासाठी फ्री ऑफ सर्व्हिस आम्ही सर्व सेवा देतो. आता सध्याच एक महिन्या अगोदर आम्ही इथं मेडिकल कॅम्प, ब्लड डोनेशन कॅम्प घेतला होता बोदवडला. आणि बाकी इथं मला नाही वाटत की कोणाचं आरोग्याची गरज पडेल, पण जर कुठल्याही लेवलला गरज पडली तर आम्ही नेहमी तत्पर आहे तुमच्या सहकार्यासाठी आणि मदतसाठी. पण तुम्ही जर असे काही मदत करत असाल लोकांना तर गुरुला जोडा लागतो. माझं नाव शैलेश गिल आहे, मग बेटावर रहता हो. मेरा फटल्या घरचा दुकान आहे कापूस वाडी. माझे नाव भरत राजगुरे आहे, मी बोलवडला राहणार आहे. दीपक पाटील, योगेश बडगुजर, मुरली, संजय, अतुल, शैलेश, युवराज हे सगळे दोस्त आहेत. त्या नाव आपण लोक आणि मी सध्या अहमदाबादला असतो फर्निचरचा व्यवसायाला. फर्निचरची ऑटो द्यायची असेल देऊन द्या, आता कमीत कमी 4-5 वर्ष लागतील. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.